महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला. या प्रकरणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या प्रकरणी काँग्रेसनं वैयक्तिक सुनावणीचीही मागणी केली आहे. महायुतीतला तिढा अखेर सुटलाय. महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार असून मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाचा मसुदा ठरवण्यात आलेला आहे. राज्यपाल 18 मंत्र्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या सत्तेत लाडक्या बहिणींना वाटा मिळणार का असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय. सीएम पदासाठी भाजपमध्ये एकही महिला नाही का असा टोला लगावत 5 डिसेंबरला शपथविधी, तोवर राज्य कुणाच्या भरवशावर असा खोचक टोला अंधारेंनी महायुतीला लगावलाय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावात पोहोचले. एकनाथ शिंदेंचा 2 दिवसांसाठी दरेगावात मुक्काम असणार आहे आणि त्यामुळे महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा असताना एकनाथ शिंदे दरेगावात गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. सत्ता स्थापनेबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. जरी मरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही कामाला लागलोय. मुख्यमंत्री दरेगावात गेले तर त्यांनी आता चंद्र दिसतोय का बघावं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला. काँग्रेसच्या पराभवावर खरगेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात काय बदल झाला असा सवाल विचारत एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया खरगेंनी दिली. राज्यात भरीव असं काम करायला हवं होतं असं मात्र अपेक्षेप्रमाणे झालं नाही असं देखील ते म्हटले. मात्र आता पटोलेंनी आज जगात 16 आणून ठेवल्या. काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी खोचक टोला लगावला. भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी ईव्हीएमवर शंका घेणं दुर्दैवी असल्याचं म्हणत जरांगेंचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली. गृहमंत्री पद मिळावं ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार भरत गोगावले यांनी केलं. त्यामुळे गृहमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. निवडणुकीत आमचेच केंद्रीय मंत्री आमच्यासोबत नव्हते असं म्हणत संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीमध्ये गायकवाड यांचा 841 मतांनी निसटता विजय झाला. दरम्यान बुलढाण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे. कर्जत जामखेडमधून भाजपच्या राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला आणि त्यामुळे राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. दरम्यान राम शिंदेंनी फेर मतमोजणीची मागणी करून एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलंय असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधला. निवडणुकीतील पराभवानंतर तिवसामध्ये यशोमती ठाकूर यांचे बॅनर झळकले. बॅनरच्या माध्यमातून आभार मानत त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली. सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचं यशोमती ठाकूर यांनी बॅनरच्या माध्यमातून स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील विजयी व्हावे त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुण्याच्या आंबेगावातील जागृत देवस्थान थापलिंगाला नवस केला होता. दरम्यान कार्यकर्त्यांनी 11 किलोचा तळी भंडारा करत गुलालाची उधळण करत हा नवस फेडला. आता एक मोठी बातमी. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पण 5 डिसेंबरपूर्वी राज्यात महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत. भाजपचा गटनेता ठरणार आहे, त्यासोबतच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाईल. तर दुसरीकडे दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री पदासंदर्भातील पुढचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान महासत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये
अतिशय महत्त्वाचे दिवस असणार आहेत. उद्या दोन दिवसांसाठी भाजपचे पक्ष निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत. दोन दिवस पक्ष निरीक्षकांच्या बैठकांचं सत्र सुरू राहील. यात बैठकीत 1 डिसेंबरला भाजपचा गटनेता ठरवला जाईल, तर दुसरीकडे 1 डिसेंबरला मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदासंदर्भातले पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत. तर 2 डिसेंबरला भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतर 5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री आणि काही कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडेल. विक्रमगडचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोयेंनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभेत मिळालेल्या यशाबद्दल आणि फडणवीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल भोये यांनी फडणवीसांचे आभार मानले. सोलापूरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात राम सातपुतेंचा गट सक्रिय झालाय. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातपुतेंच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याची माहिती माळशी रस्ते नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांनी दिली. पालघरच्या विक्रमगड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलाय. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबरला रात्रभर लोकलसेवा सुरू ठेवण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईमध्ये दाखल होतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडेही मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातील निकालावर आक्षेप घेत 16 मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज केला. डोंबिवली विधानसभेतील उबाठाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय. ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत याविरोधात मोहीम राबवणार असल्याचं म्हात्रे यांनी स्पष्ट केलं. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं. यावेळी भिंतींवर ईव्हीएम विरोधात मजकूर लिहून ईव्हीएमचा निषेध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएम घोळचा आरोप केलाय. यासाठी उमेदवारांनी पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केलेत. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित केली जाणार. राजापूर विधानसभा मतदारसंघातील 2 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मशीनची पडताळणी करण्याची मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. राजापूर मतदारसंघाच्या निकालाबाबत संशय असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आक्षेप नोंदवलाय. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज सादर केलाय. राम शिंदेचा पराभव रोहित पवार यांनी केलाय, म्हणूनच राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली असून यासाठी 8,02,400 रुपयांचा शुल्क भरलाय. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अतुलबाबा भोसले यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत कामाला सुरुवात केली. यावेळी मतदारसंघातील समस्या तातडीनं सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार डॉ भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. माहीम विधानसभेतील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. छातीत दुखू लागल्यानं वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये महेश सावंत यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आता एक मोठी बातमी. गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. अशातच गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं. गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं. त्यात चुकीचं काय म्हणजे डीसीएमवर काय तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे पद म्हणून. आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत. तो निर्णय काही का असताना आम्ही सगळे बांधील. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 82,235 क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला 4,092 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लातूरच्या बाजारात सोयाबीनची 24,740 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली.
रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक असलेल्या हरभरा पिकाची लागवड जोमात सुरू आहे. हरभऱ्याला सरासरी प्रति क्विंटल दर 6,200 रुपये ते 6,400 रुपयांपर्यंत मिळालाय. मात्र यंदा हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य आणि देशातील कृषी उत्पादनांच्या बाजार भावानुसार कापसाचे दर वाढत आहेत. सरकारकडून हमी भावानुसार खरेदी सुरू असल्यानं भाव स्थिर राहिलेत. तर देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव 7,000 ते 7,400 रुपये इतका आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात लाल कांद्याचं उत्पादन नसल्यामुळे बाजार समितीमध्ये अनेक दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. आवक अभावी बाजार समितीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झालाय. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74,000 क्विंटलची आवक झाली आहे. या ठिकाणी कांद्यात कमीत कमी 2,000 रुपयांपासून 6,000 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 78,531 क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,128 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा, नंबर वन या जातीच्या मक्याची आवक झालेली आहे. साखर हंगाम एक महिना लांबल्यानं गुळ हंगाम तेजीत आहे. त्यामुळे सध्या गुळाला 3,400 ते 4,200 रुपयांचा दर मिळतोय. तब्बल 10 लाखांपर्यंत गुळाची यंदा आवक झाली आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं. एवढंच नाही तर 6 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. मुंबईत 16.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढलाय. शुक्रवारी सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तर कुलाबा येथे 21.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशांपर्यंत घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुण्यात थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडले. शिवाजीनगरचं किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरलंय. त्यामुळे पुणेकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिली. मुंबईतील प्रदूषण पातळीमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय. त्यांना प्रदूषणामुळे न्यूमोनिया आणि दम्याचा धोका वाढू लागलाय. त्यामुळे डॉक्टरांनी मुंबईकरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. खारघर आणि सिवूड सारख्या उपनगरात सिडकोनं उभारलेल्या जवळपास 706 घरांसाठी 10 वर्षानंतर नव्यानं ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आलाय. या प्रकरणी घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आलाय. राज्यात इन्फ्लुएन्झा आजाराचा झपाट्यानं प्रसार होतोय. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये इन्फ्लुएन्झानं तब्बल 68 जणांचा बळी घेतलाय. तर 11 महिन्यात 2,335 जणांना इन्फ्लुएन्झाची बाधा झाल्याचं समोर आलंय. मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपानं भेट मिळणार आहे. मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे जातोय. आता पालिका निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या 3 योजनांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार 300 नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. बस चालवताना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार. हेल्मेट सक्ती, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचं 74% अधिक काम पूर्ण झालं असून लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे. गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणं वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर पुणे दरम्यान ई शिवाई बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता शनिवारी 6 बसेसच्या माध्यमातून सोलापूर लातूर सोलापूर मार्गावर ही ई शिवाई बसची सेवा सुरू होणार असल्यानं सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी तसंच आनंदी होणार आहे. आता एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पानिपत झालं. दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आत्मचिंतन करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की ज्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस नेत्यांना केलेला आहे.
त्याचसोबत आपापसातील विरोधी वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान झाल्याचं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची कान उघडणी केली आहे. आमच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून मी जर सांगेन तर आम्ही अत्यंत एकमतानं चांगली निवडणूक केली. सर्वजण आम्ही जसे आघाडी म्हणून आमचे सहकारी होतो आम्ही आणि पक्षांतर आमचे सुद्धा काँग्रेसचे सुद्धा सर्वांनी एकमतानं निवडणूक केलेली आहे. त्यामध्ये कोणताही दोष आमच्यामध्ये नव्हता.